छान सुनबाय आमची छान आहे ना नक्की का नक्की छान दहा बारा गजरी आणले बघू वहिनी घातलाय का अरे घातलाय रे नक्की सुन आहे ना बारके सोनेला आणणार की नाही बारके सोनेला पण आणणार खोटं बोलतो दोघीनं बरोबर आणणार ना हे गाईज गुड मॉर्निंग जस्ट उठलोय आणि आता जस्ट आंघोळ झाली आपली तर पहिला तर आपण जाणार आहोत गाडी घेऊन आपली सेंजे भरून घेऊन आहोत फुल करू तर जाऊयात अशा म्हणजे मस्त पैकी म्हणजे पूल आहे पुलावरती म्हणजे पाणी फुल भरल्यावरती भारी वाटतं आता बघूया दोन दिवस रिसेंटली खूप जास्त पाणी पडत होता तर त्याच्यामुळे आपण तिथे जाणार आहोत म्हणजे बघण्यासारखं सीन आहे तर चला निघूयात लगेच आपण नाश्ता देते का आता मला बाहेर जायचा मूड झाला म्हणून बोललो कमी बनवू हा तुमची इच्छा म्हणजे तुझी इच्छा नाही काय बनवायची हा बनव मग बनव मच्छी चिकन अरे लोक क बोलतील वहिनी आपल्याला एक दिवस तरी सोरा बोलतील हा आमच्या वहिनीलाच लागतं रोज रोज एकूच अंडा ठेवले किती खाले तुम्ही चार अंडी खात दिवसाला शाबास बेटा बहुत बढ़िया Oh, there's something in my chest that I can't hide. चला मंडळी घेऊयात खाऊन एवढंच राहा आपल्यासाठी थोडस थोडंफार घेऊयात पटकन मस्त पैकी नाश्ता मी बनवलाय स्वतः आपल्या स्वतःच्या हाताने घेतो पटकन खाऊन तर वहिनीला थोडेसे काम असतात नाही रे बोके माझा आहे तुझ्यासाठी चिकन आणले ना बाबा माझा आहे ना पण नाश्ता करून घेतला वहिनीने मस्त पैकी नाश्ता करून दिलेला आपल्याला अंडा भजी आणि थोडीशी भाकर आणि त्याच्यानंतर मी घेतलेत मेंदू वडे इडली तर पटकन खाऊन घेतो आणि लगेच निघतो तर चला गाईज निघूयात पटापट आता आपण चल बस पहिला जाओ कोड सीएनजी टाकायला चालेल सीएनजी नाही चल निघालो आम्ही दाखवतो तुम्हाला एकदम शानदार प्लेस कोणती तरी एकदम भारी अशा पावसामध्ये जायचं म्हणजे आनंदच वेगळा आहे आणि खूप जास्त पाऊस पडलाय दोन तीन दिवस तुम्हाला तर माहितच आहे तर आपल्यासोबत रोहन भाऊ पण आहे आणि मी आम्ही दोघं चाललोय आणि माझ्या थोड्याफार रील्स पण होतील तिथे आणि एवढी थंडी लागते ना इथे आमच्या इकडे तर बोलून फायदा नाही त्याच्यामुळे मी स्वेटर घातलाय तर मंडळी जाता जाता जय मल्हार एलकोट एलकोट छानस मंदिर आहे बघू शकता तुम्ही आलो आम्ही फायनली वा 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 कसला भारी वाटतो आणि पूर्ण पूर्ण नदी भरून गेली आहे गाईज हेडुसनच्या इथली बाई छत्रे तर बघू शकता गाईज तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊन आणि इकडे मासेमारी पण फुल जोरात चालू आहे मला तर वाटतं मी पण जाला घेऊन आलो असं तर पक्के मासे पकडले असते पाक दिखले मासे पकडायचा मला पण खूप जास्त शौक आहे पण सध्या कसा आपल्या ब्लॉगिंगमध्ये थोडा इंटरेस्ट जास्त झाला आहे म्हणून जरा मासेमारी थोडी कमी केली आहे तर यावर्षी बघूयात एकदा तरी जाऊयात मासे मारायला किंवा मच्छी वगैरे पकडायला तोपर्यंत तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू मी शकता खूप जण आहेत मी बघतो आता किती मासे पकडलेत त्याने मिला क्या मच्छी कितना मच्छी मिला अरे भेटलेत रे मंगूर मच्छी आहे काही कोणचा मच्छी आहे चुपकी चुपकी मच्छी आहे कोणचा मच्छी आहे ये तिलापिया बड़ा वाला नाही मिला क्या इतना छोटा छोटा क्यों आणि इथे या डॅम वरती आपल्या छोट्याशा पुलावरती बघू शकता कसला डेंजर पाणी वाहतोय एकदा पडलो की डायरेक्ट वाहतच जाईल त्या लास्टच्या टोकापर्यंत गाइस काल गाडी धुतलेली बघा कसली भारी वाटते ना एकदम कडक मध्ये मस्त पैकी ब्लॅक ब्लॅक मस्त खर्चा पण कमी सगळं कमी सुझुकीची गाडी घ्या मस्त पैकी मारुती सुझुकी गाडी बघू शकता फुल खर्च कमी आहे एक नंबर फुल मेंटेनन्स काहीच नाही झिरो मेंटेनन्स गाय गाडी आहे गाय गाडी
आम्हीच खूप जास्त फिरलो इकडे आणि आय होप तुम्हाला हा प्लेस खूप जास्त आवडला असेल. मला पण खूप भारी वाटलं इथे येऊन आणि छान प्रकारे जास्त मस्त हिरवगार झालं सर्वीकडे वातावरण छान छान प्रकारे. तर चला आता जाऊयात घरी, खूप जास्त लागली आपल्याला भूक तर घरी जाऊन पहिला जेवणार आहोत आपण. तर चला आमच्या घरामध्ये ज्या माशा आल्या काय करू त्या समजत नाही. काय केलं तुम्ही माशा एवढं का आल्यात? मला बघून बोलता माशा आल्यात, मला बघून माशा पलता येत नाही काय माहिती. आया क बनवले जे खाशीन जे खाशीन जे खाल्या होशीन बरोबर खा. वावीची बोटी असेल ती नाही तो चिकन आहे. मी सांगलीला वहिनी तलाला वहिनी थँक्यू चुपरा भोक्यासाठी चिकन आणलेला भोक्यासाठी आणलेला पण चांगला होता वहिनी चांगला होता ना खराब आणलेला वहिनी बोलतो भोक्यासाठी आणलेला मला बोलत उगरा का बघन तवा सगळी बोलतात मला ब्लॉक मध्ये उगरा का असत त्याला काही एलर्जी बिलर्जी सर्वांना जेवायला बोलो बाबा आज आम्ही याला असंच कपडे शिवायला लागतील उगरे नाही गाईज तुम्हाला माहित आहे ना सुंदर असं जेवण आहे वहिनीने असं शानदार जेवण बनवलं गाईज बघू शकता. वहिनीने लेखले कामाची झाली आमची नाही सुनाने चांगला जेवण बनवले दोन मस्त मस्त की जेवायला आलो आशीष भाई जेवण बनू आम्हाला छान सुनबाई आमची छान आहे ना नक्की का नक्की छान आहे आवडते तुला आवडतो म्हणजे काय मग येणी ना आणली तुम्ही गजरा बिजरा गजरा आणलेत का कुठे किती 10-12 गजरी आणले बघू वहिनी घातलाय का अरे घातलाय रे रोज आणता तुम्ही रोज आणतो अरे बापरे सुन आहे ना बारके सोनेला आणणार की नाही बारके सोनेला पण आणणार खोट बोलतो बरोबर आणणार ना भांडण ही मोठी सून भांडण करणार का मोठी सून भांडणार नाही तेवढी भांडायची माहिती नाही माहिती मी किती शिवा देतो शिवा देतो ऐकते ऐकते गपचूक ऐकते लढते गपचूक रडते का ग चला आता जेवण घ्या जेवण घ्या ना आज जेवायला बोलू ना सगळ्यांना हा सर्वजण जेवायला या येतील ना सागच पुढच्या महिन्याने 19 तारखेला सगळे का 19 तारखेला जेवून मी जेवायला आपल्याकडे आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याकडे मांदेली अजून काय गरगटे बोंबील आणि वाघीचा खारा आहे. तर चला घेऊयात जेवून आणि लगेच तुम्हाला जेवल्यानंतर मी भेटतो. चला या जेवण झालंय भरपूर जेवलो तर चला आता थोडासा आराम करू आणि मग 3:30 जिमला जायचं आपल्याला. तर चला थोडा जस्ट उठलो आता काहीतरी खाऊन घेऊयात आणि जिमला जाऊयात. चला तुम्हाला वाटत असेल काय जर रोजचं जिमला जातोय बोरिंग वाटतंय तर असं काय नाही. जेवढी मी ब्लॉगिंगवरती केअर करतो तेवढीच मला माझ्या बॉडीची पण केअर करावी लागते त्याच्यामुळे मला रोजच्या रोज जिमला पण जावं लागतं आणि ब्लॉगिंग पण करावी लागते. तर जिमला जातो तर मग आता तुम्हाला दाखवाच लागणार आहे त्याच्यामुळे मला पण वर्कआउट इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रो करावा लागतो थोडाफार. चला आता उठले मस्त 6 बघा गाईज किती वाजले आता मला काय तरी दे जिमला चाललो आज तरी काय दिसशील सांग घेतले फ्रूट आहे थोडस खातो आणि मग जिमला जातो आणि थोडासा ज्यूस पण पिणार आहे आणि पहिला तर आपल्याला आईला सोडायला लागेल. आई या सोडायला का नको तर सोडून पण येत आईला आणि मग तिकडनं तसं जिमला जावे. तर चला गाईज रास पाऊस पडता है इकडे आई को भी सोडता है मग तिकडून जाऊयात जिमला. तर चला दाखवू ऍडव्हर्टाइज करू अरे मावळे दाखवायचा मग गिरा काय येतात
सांगते होय ऍडव्हर्टाइजच्या नादात मोबाईल नंबर घेतला लोकांनी याच्यावरनं त्रास देतात. एवढाच दाखवतो एसबीपी शॉप गाईज बघू शकता, या पटापट विजिट करा. आपला दादा आहे ना, आपला मच्छीचा शॉप आहे बघू शकता, खूप सारी मच्छी आहे. वाम बघू शकता केवढी मोठी वाम, सांग जरा सांग मंडळीला मच्छीला मच्छी बिच्छी घ्यायला या. सबस्क्राईब करीन त्याला 800 रुपये किलो वाम, नाही तर नाही करीन त्याला 1200. ये बड़ी अच्छी बात कही आप. सगळ्या सबस्क्राइब करा गाइस, त्याला 800 रुपये किलो वाव आहे. चला नक्की सबस्क्राइब करा चॅनलला, दादाने पण सांगितलंय आणि मच्छीला येणार तेव्हा डिस्काउंट सर्वांना भेटेल. चला मग तर गाइस, गाडी पार्क केली आपण इथे आणि आता वर्कआउट वगैरे कर सर्व काय करतो आणि त्याच्यानंतरच म्हणजे बाहेर आल्यावरतीच भेटेल तुम्हाला. आणि बॉडी पण खूप जास्त पेन होते कारण की खूप दिवसानंतर काल वर्कआउट केला मिक्स, त्याच्यामुळे बॉडी थोडीशी पेन होते. काय नाही, अजून थोडा दिवस पेन होईल त्याच्यानंतर एकदम ठीक होईल. तर चला पटापट करूयात वर्कआउट आणि मग नंतर तुम्हाला लगेच भेटतो मी. वर्कआउट पण खूप भारी झालं आपलं आणि हवा पण गारगार सुटली आहे. तर चला आता जाऊयात घरी लगेच, घरी जाऊन काहीतरी खाऊयात. पहिला तर भूक लागली आहे जाम मला. जस्ट फ्रेश झालोय आणि फ्रेश होऊन तसं बाहेर आलो आणि फ्रेश झाल्यावर ते खरा खरा सांगा का सगळे, मी गोरा दिसता का नाही अंग धुल्यावर? नाही अंग धुल्यावर 10-15 मिनिटं असा गोरा दिसता का बोलून फायदा नाही. तर असंच म्हणजे खुश राहा हॅपी राहा. 2-5 हजाराची आणलेली, त्याच्यामध्ये अशी गाबुली भेटली म्हणजे खूप सारी गाबुली. गाबुली नाही भेटत नाही का? 100 मावळीचे जवळ पापड असते ना, ते 21 जणींचे गाबुली लवकर निघत नाही पापलेट. पापलेटची गाबुली खायलाच भेटत का? कोण पापलेटाची गाबुली नाही भेटत, किती सांगा तुम्ही. मी नशीबवान आहे, जाम नशीबवान आहे, सगळं काय मला खायला भेटत. आई जेवली? वहिनी तू चोली आई झालं ठीक आहे. तर चला गाईज ब्लॉगला करूया इथेच एंड. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला काय नाही करायची, तुमची राय कमेंट मध्ये सांगायची आहे कसं वाटला तुम्हाला हा ब्लॉग. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर इकडे फोटो दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.